Hello everyone, welcome back to my channel. तर गाईज तुम्हाला आज मी दाखवणार आहे पाखट कसं बनवायचं ते. तर पाखटची रेसिपी दाखवणार आहे. पाखट पण एक मच्छीचं आहे, तर तुम्ही प्रत्येकजण त्याला वेगवेगळं काय म्हणत असतील, आम्ही पाखट बोलतो. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की ती कुठली फिश आहे ती. तर तुम्ही त्याला सगळे काय काय बोलतात, त्या मच्छीला काय सांगतात, तर मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे माझं जे वाटण आहे ते घेतलं आहे मी, आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे आपण चिकनसाठी वगैरे मटनसाठी मसाला करतो ना, कांदा खोबरं वगैरे भाजून माझ्याकडे होतं, तर ते मी थोडंसं घेतलं आहे, 1-2 चम्मच असं. तर हे सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. तर बघू शकता आता ह्याच्यातून तेल सुटलं आहे. ह्याच्यामध्ये टोमॅटोची मी एक प्युरी करून टाकलेली आहे, रफलीच केली, पूर्ण अशी फाईन नाही केली आहे. आणि जे पहिलं आपण वाटण घेतलं ना, ते पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे. तर टोमॅटोमध्ये पण आपल्याला मीठ घालून चांगलं शिजवायचं आहे. आणि ह्याच्यातून पण जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित शिजवून घेऊ. आणि मग आपण ह्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकूया. तर इथे बघू शकता चांगलं हे शिजलेलं आहे वाटण आपलं, मसाला जो काही आहे ते. त्याच्यामध्ये आपण आता सुके मसाले टाकूया. तर मी हळद घेतली आहे, मिरची पावडर घेतली आहे, थोडंसं धणा पावडर घेते आणि बस मिक्स करते सगळे मसाले आता. पाकट्याच्या भाजीमध्ये मी आहे ना ह्या शेगवाच्या शेंगा घेतल्या आहेत. एक अख्खी अशी शेंग घेतली होती आणि एक मीडियम साईजचा बटाटा घेतला होता. तर तुम्ही कधी टाकलं नसणार ना शेगवाची शेंग आणि बटाटा, तर टाकून बघा नक्कीच. मी सांगते म्हणून खूप छान लागते, चांगली टेस्ट येते. आणि आता आपण ह्याच्यासोबतच मच्छीचे पीसेस टाकून देऊया. तर हे पाखट मी अशा प्रकारे कापलं आहे, लांब पीस करतात त्याचे. तर हे असतं साईडचं पण आहे हे, तर ते पण सगळे पीस घ्यायचे असतात. फक्त ते कापून देतात मच्छीवाले ताई वगैरे. मी पण कापूनच आणलं होतं. एक पीस होता मोठा, मोठा तुकडा होता, तर त्याचे मग मी हे असे छोटे पीस केले. तर हे पीस सगळे एकदा मी मिक्स करते आणि आणखी मग 2-3 परत आहेत ते वरून टाकते. आता ह्याच्यामध्ये मी पीसेस पण टाकले आणि थोडंसं पाणी पण टाकलं आहे. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि बस ह्याला आपण झाकून ठेवूया. जोपर्यंत बटाटा शिजतो तोपर्यंत ह्याला झाकून ठेवायचं आहे मंद आचेवरती, मीडियम फ्लेमवरती. आणि बटाटा आणि शेंग जे आहे ना ते सोबतच शिजतील, त्याला काही वेगवेगळा टाईम लागणार नाही आहे. तर डिशवरती मी पाणी ठेवते आहे, खाली भाजी लागणार पण नाही असं. तर बस ही भाजी आता शिजू द्यायची आहे. तर एकदा मी भाजी बघितली होती उघडून आणि डिशवरती जे पाणी ठेवलं होतं तर ते मी मध्ये ओतलं आणि मग परत पाणी ठेवून याच्यावरही अशी चिंच ठेवली होती. तर बटाटा इथे शिजतो आहे, तर आपण बघूया इथे बटाटा शिजला आहे का. तर 7-8 मिनिटांनंतर मी इथे बघितलं होतं, तर बटाटा इथे बघू शकता चांगला शिजला आहे, म्हणजे शेंगा पण शिजले असतील. तर आता ह्या स्टेजवरती आपण ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकूया. तुम्ही चिंचेचं पाणी नसतील टाकत ना ह्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये 2 चम्मच असं चिंचेचा पल्प टाकू शकता. तुम्हाला जास्त आंबट हवी असेल तर 3 चम्मच करा, आणि जर एकदम मीडियम हवी असेल, जास्त आंबटही नको आणि साधी पण नको असं, तर त्याच्यासाठी 2 चम्मच एकदम बरोबर आहे. तर मी इथे माझ्या अंदाजानुसार आम्हाला जशी भाजी लागते तर त्याच्यानुसार मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलेलं आहे. आणि इथे भाजी एकदा बघते मी, मच्छी एकदम चांगली शिजलेली पण आहे, बटाटा पण शिजला आहे. आणि आता आपल्याला हे फक्त चिंचेचं पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर हे मिक्स करते मी आणि ह्याला बस मीडियम फ्लेमवरती ठेवून देते.
चांगली उकळेपर्यंत एक 3 ते 4 मिनिट असं। तर ही भाजी इथे उकळली चांगली आणि कधीपासून उकळते 1-3 ते 4 मिनिटापासून। आता मी फ्लेम एकदम स्लो केली आहे आणि आता शेवटी मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकते, तो बस एकदा आपल्याला मिक्स करायचा आहे आणि बस 1 मिनिटात आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे। गरम मसाला टाकल्यानंतर आहे ना जास्त अशी शिजवायची नाही भाजी, म्हणजे शेवटी शेवटीच गरम मसाला टाकायचा, त्याचा एकदम छान असा स्मेल राहतो भाजीमध्ये। तर बस एकदा शेवटचा लुक तुम्हाला दाखवते भाजीचा, इथे किती छान तरी आली वरती आणि अशी तरी आलेली भाजी मला खूप आवडते आणि इथे एकदम यम्मीवाली झाली होती भाजी खरंच। तुम्ही अशाच प्रकारे करून बघा, तुमच्याकडे जर ते जे मी वाटण टाकलं चिकन मटणसाठी आपण जे वापरतो ते नसेल तर काहीच हरकत नाही, माझ्याकडे ते होतं म्हणून मी टाकलं, बनवलेलं होतं म्हणून मी टाकलं। इथे तुम्ही फक्त आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरचं जे वाटण असतं हिरवं वाटण त्याच्यामध्येच बनवू शकता फक्त। तर आजची भाजी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा, आवडली असेल रेसिपी तर एक लाईक द्या आणि बस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आतापर्यंत बाय बाय, टेक केअर।